माई भीती, माई भीती तर माझ्या बापानच घालवली. म्हणजे म्हणजे डोसून आला ना की लय मारतो. हर हातानं गावात त्यानं मारत. गावातील रस्त्यावरच्या खड्ड्याचा, दुष्काळाचा, या राजकारणाचा, हा ना त्या मंदिराच्या इटाळ्याचा, साऱ्याच रागना मायावरच काढत. म्या म्हणजे माझ्या बापाची राग काढायची जागा. आणि मायासाठी घर म्हणजे वाट्याला आलेला दिस काढायची जागा. अरे पोरीचं मन काय म्हणत असत हा प्रश्नच बिचारायला कधी पडला नाही. आईचा एकादर होता पण मागल्या वर्षी ती पण सोडून गेली. बिचार चांगला माझ्या वाट्याचा त्रास वाटून घ्यायची. पण आता सगळा त्रास मलाच. अरे सांगितलं ना, लय समजून सांगितलं. अरे पण समजून सांगायला त्याने ऐकून तर घेतलं पाहिजे की. अरे कळतय ना, अरे कळतय म्हणून तर माझं लगीन ठरवलंय. आणि ना ज्याच्यासोबत लगीन आहे ना येऊ पण दारुडाच. म्हणजे कसं ती पडत उठायचं आणि डरमत पडायचं. पण हा मावा होणार नवरा ना लय समजूतदार आहे बरं का, लय समजूतदार. हा मग मायापेक्षा 30 वर्षानं जास्त समजूतदार आहे की. म्हणजे मायापेक्षा 30 वर्षानं मोठा आहे. म्हणजे माझ्या बापाच्याच वयाचा. अर किती हुशार आहे ना मावा बाप. लग्नानंतर पण पोरीला बापाचं प्रेम कमी नाही झालं पाहिजे म्हणून त्याच्याच वयाचं शोधून दिली. म्या अरे म्या विरोध केला तर बोल्या फुकानं मारलं मला. अरे फुकटची दारू ढोसायला मिळती ना. अरे फुकटच्या दारू पण इकलं त्यानं मला मावा बाप झडलाय ना म्हणून ही गावातली लांडगी लचक तोडाय बघतात. नाहीतर काय नाही तर काय टाप कुणाच्या बापाची मला हात लावायची. धन्यवाद. मी अंकिता कदम, मी बेळगावची रहिवासी आहे.